आगीचे साथ फैलावली आहे. कृष्णानगर येथे पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 80 अधिक निवासस्थाने आहेत. अनेक निवासस्थानांची पडझड झाली असली तरी तेथे सुमारे 200 ते 250 नागरिक वास्तव्यास आहेत. या वसाहतीमधील नागरिकांना विसावा जलशुद्धीकरण केंद्रातून जलवाहिनीद्वारे सिंचन भवन कार्यालयासमोर असलेल्या पाण्याच्या मोठ्या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून वसाहतीमधील नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. आता तर दुर्गंधीयुक्त पाण्यासह छोट्या आळ्या कचराही येऊ लागला आहे. अनेक नागरिकांची जुलाब उलट्या अतिसारामुळे प्रकृती बिघडली. काही नागरिकांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सुमारे 10 जणांना कावीळीची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे. यातील 2 जणांना अधिक उपचारासाठी पुण्याला नेण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. कृष्णानगर परिसरात होणाऱ्या अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे कावीळीची लागण झाली आहे. एकाच घरातील 2 मुलींना ही कावीळीची लागण झाली आहे. बघूयात त्यांना काही त्रास होतोय, कशामुळे होतोय हा त्रास. मी आता 8 दिवस झाले आजारी आहे. माझी शाळा खूप दिवस झाले बुडत आहे. तुला नक्की कशाचा त्रास होतोय? मला कावीळ झालेली आहे. मग कावीळ झाली, तू किती दिवस झाले तू दवाखान्यात आहेस? 8 दिवस झाले मी दवाखान्यात आहे. बरोबर. रिपोर्ट. मी प्राजक्ता, मी सेकंड इयर मध्ये शिकते YC कॉलेजमध्ये. मला पण कावीळ झाली, दूषित पाण्यामुळे झालंय. 8 दिवस मी दवाखान्यात ऍडमिट होते. तर ताप आणि पाण्यामुळे उलट्या 8 दिवस सलग होत होत्या मला. हे माझे रिपोर्ट आहेत कावीळमुळे झालेले, आणि हे माझी बहिणीचे रिपोर्ट. कृष्णानगर परिसरात अशुद्ध पाण्याच्या पाणी पुरवठ्यामुळे कावीळीची साथ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. इकडे बघू का? आता आपण आलो आहोत दुसऱ्या पेशंटकडे की कावीची लागण झाल्यामुळे ही मुलगी आजारी पडली आहे. भेटूय त्यांच्या पालकांना, काय म्हणणं आहे त्यांचं या बाबतीत? ती कावीळीमुळे आजारी पडलेली आहे, कारण इथं राहायला आलो तेव्हा पाणी बघितलं तर हिला चाळ्या दिसल्या पाण्यात. पण नाही कोणाला काही बोललो आम्ही. त्याच्यानंतर विकत पाणी चालू केलं. विकत पाणी घ्यायला सुरुवात केल्यापासून दररोज 100-200 रुपयाचं पाणी नाही परवडणार, कारण आमचा रिक्षाचा व्यवसाय आहे. आणि मुलगी नंतर जास्त आजारी पडल्यामुळे मोठ्या दवाखान्यात ऍडमिट करून जवळजवळ 25,000 रुपये तिला गेलेले आहेत. आणि आम्हाला नाही पाणी परवडत, ह्याला जबाबदार कोण? परवा मॅडम आल्या, एक पाणी घेऊन गेल्या, परंतु त्याचं काही त्यांनी नाही सांगितलं. पुन्हा चेक करायला पाणी नेलं, मेडिक्लोअर वापरा म्हणून सांगितलं. आता पाणी विकत पुन्हा मेडिक्लोअर सगळं उकळून पाणी म्हणलं तर ते तरी परवडणार आहे का गॅसवर? परत गॅस पण महागलेला आहे. सगळेच जर असं करत राहिलं तर कसं होणार? आणि या 25,000 गेले, याला जबाबदार कोण राहणार? सगळे रिपोर्टच आहेत. प्रत्येक रक्ताची, प्रत्येक नमुन्याची टेस्ट केलेली आहे तिची, कारण एक एक टेस्ट 500-500 रुपयेला आहे. आणि सकाळ संध्याकाळ ऍडमिट करायचं म्हटलं तर 1,500 रुपये 2,000 रुपये दिवसाला जात होत.